दादा काय बोललाय, तो कुठल्या पार्श्वभूमीवर बोललाय, तो कुठल्या कार्यक्रमामध्ये होता याची मला माहिती नाही. भाजपचे लोक असतील किंवा इतर पक्षातले असतील, हे महापुरुषांवरती सातत्यानं बोलतात. अशा वेळेला कुठेतरी स्टँड महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून तुम्ही घेणं, वक्तव्य केल्यानंतर कुठेतरी माहिती मागण्याचं देखील कुठे. मला असं वाटतंय की ती प्रवासामध्ये कोण काय बोललंय, कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये बोललंय याची माझ्याकडे माहिती नाहीये. हे मध्ये कट होत आहे, त्याची माहिती नाहीये. आणि त्याच्यामुळे आपल्याला माहित नसताना, आपण पूर्ण ऐकलं नसताना कुठल्या विषयावरती टिप्पणी करणं हे योग्य नाही. दादा काय बोललाय, तो कुठल्या पार्श्वभूमीवर बोललाय, तो कुठल्या कार्यक्रमामध्ये होता याची मला माहिती नाही. आता माझ्यासोबत पण असं झालंय ना, मी तुमच्याशी सलग 20-25 मिनिटं बोलते, तुम्ही माझं पहिल्या 5 मिनिटाचं एक वाक्य, मधल्या 5 मिनिटाचं दुसरं वाक्य, आणि पहिलं जे मी बोललंय ते तिसरं वाक्य लावून बातम्या लागलेल्या मी अनुभवलंय ते. आणि मग असं चित्रवाघ बोलल्या, असं चित्र 25 मिनिटं सलग बोलल्यानंतर त्याच्यामधला सोयीचा अंश काढून त्याच्या बातम्या बनवून त्या केल्या जातात. त्यातून मी गेलेली आहे स्वतः. म्हणून जोपर्यंत ज्यांनी जी वक्तव्य केली आहेत ती मी अनकट ऐकत नाही, तोपर्यंत मी टिप्पणी देत नाही. आणि आता प्रवासामध्ये बऱ्याच ठिकाणी रेंज नसते, वेळ नसतो सोशल मीडिया पाहण्यासाठी. जेवढा वेळ मिळतो अगदी आता येता येता तुमच्या या महानगरपालिकेकडे ट्विटर स्क्रोल केलं तर दादा काहीतरी बोलत होता म्हणून मी थांबले. आणि त्याच्यामध्ये मला असं त्यांनी म्हटलेलं की बाबा कोण काय बोललंय, कुठला कोकण प्रतिष्ठानचा कार्यक्रम होता आणि त्या ठिकाणी तो बोललाय, आणि त्याने ती त्याची भूमिका मांडलेली आहे, सविस्तर भूमिका मांडलेली आहे, काय झालंय, कसं झालंय आणि कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये बोललाय.